राकेश पालकर अपन या, कारण आपली मैच है। अभी देवगिरी तुमची वाट बघतायत। राकेश पालकर अपन जिथे कुठे असाल प्लीज अपन मैदान मध्ये या। आणि त्याचबरोबर ने सुदाम दादा पवाळी साहेबांना देखील विनंती आहे की आपली मैच आहे सो अपन मैदान मध्ये त्वरित जा। टीम फील्डिंग लावून घ्या। टॉस इथे जिंकलाय तो स्मायरा स्वराज इलेवन टीमने आणि प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय। दोन मॅचेस त्यांनी अगदी जवळून बघितल्यात कारण इथे धावसंख्येचा पाठलाग करणं थोडंसं कठीण जातं आणि लगेचच त्यांनी टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय। गोलंदाजीसाठी इन्व्हाइट केलंय एस पी चॅलेंजर टीमला। खरं तर एस पी चॅलेंजर टीम तिसऱ्या मॅचमध्ये, तिसरी मॅच त्यांची आहे, एक मॅच त्यांनी जिंकली, दुसऱ्या मॅचमध्ये त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं आणि ही मॅच त्यांच्यासाठी देखील महत्त्वाची आहे कारण त्यांच्या एस पी चॅलेंजर इलेवन टीमच्याच कदाचित आजच्या दिवसामध्ये चार मॅचेस आहेत। सो ही मॅच त्यांच्यासाठी फार महत्त्वाची आहे। उर्वरित दोन मॅचेस जिंकून एक चांगला परफॉर्मन्स करण्याचा प्रयत्न ते करतील। थँक्यू डीजे।
एक सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे, जे वैयक्तिक पारदर्शक आहेत ना, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज आणि मालिकावीर, हे जे टॉप फोर मध्ये संघ जातील ना त्याच खेळाडूंना मिळतील, याची आपण नोंद घ्या. त्यामुळे आपल्या संघाला टॉप फोर मध्ये घेऊन जाण्याचे प्रयत्न तुम्ही करा. पहिलाच बॉल स्लॉक्सिप केलाय लॉंगॉन सीमारेषेच्या बाहेर, षटकार. प्रयत्न, शॉर्ट स्क्वेअर लागला आणि मोठी विकेट, मोठी विकेट सुदाम दादांनी मिळवून दिली आहे. नीतू माळी या टीमचा कॅप्टन होते बाद. स्मायरा स्वराज इलेवन टीमला इथे मिळते पहिला धक्का. पहिल्याच चेंडूवरती षटकार आला होता, जर सिंगल डबल काढली असती या षटकाला कुठेतरी 12-15 या धावसंख्येपर्यंत घेऊन गेला असता, एक चांगली सुरुवात म्हणावी लागली असती. परंतु लगेचच एस पी चॅलेंजर टीमने आता कमबॅक केलंय या मॅचमध्ये. तिसऱ्या क्रमांकावरती जातोय रघु. तिसऱ्या क्रमांकावरती जातोय रघु. फिरकी पट्टू आहेत. पहिल्या षटकामध्ये आपण बघतोय सुदाम दादांना मागच्या दोन मॅच मध्ये फार चांगली कामगिरी त्यांनी केली आहे. पहिल्या षटकाची जबाबदारी देखील त्यांच्या खांद्यावरती सोपवली आहे. फुलटॉस बॉल ब्लॉक झाला, कव्हरला फिल्डर आहे. एकच धाव या चेंडूवरती मिळेल रघुला. या एका धावसंख्येच्या सहाय्याने टोटल जाऊन पोहोचतीये ती 7 या कड्यावरती. पहिल्या चेंडूवरती षटकार जरूर आला, परंतु नंतरच्या दोन चेंडूवरती अप्रतिम गोलंदाजी सुरू आहे ती सुदामदादा पवाळे यांच्याकडून. कारण फार वर्षाचा क्रिकेटचा अनुभव त्यांच्याकडे आहे आणि त्या अनुभवाच्या जोरावरती पहिल्या षटकाची जबाबदारी अभिनय त्यांच्या खांद्यावरती सोपवली आणि पहिल्याच अगदी मॅचपासून फार चांगली कामगिरी त्यांच्या बाजूने होतीये. तीन चेंडूचा खेळ संपलाय, 7 धावा. धावफलकावरती अभि जातोय दादांकडे आणि थोडासा कान मंत्र देतोय, कारण अभि देखील एक चांगला एक्सपिरियन्स खेळाडू आहे आणि सातत्याने चांगली कामगिरी त्याची देखील राहिली आहे. हा चेंडू लेफ्टी बॅट्समनचा स्ट्रॉंग झोन आहे, ऑन साइडला मिड विकेटला आणि इथे आणखी एक धक्का लागलाय तो स्मायरा स्वराज इलेव्हन टीमला. आपल्या 7 धावा धावफलकावरती येत आहेत आणि काय कमबॅक केलंय सुदाम दादा पवाळ यांनी. कारण पहिल्या षटकामध्ये षटकार, पहिल्या चेंडूवरती आला षटकार, त्यानंतर आली विकेट, त्यानंतर आले सिंगल आणि त्यानंतर पुनश्च विकेट मिळवली आहे या पहिल्या षटकामध्ये. एक चांगली सुरुवात एस पी चॅलेंजर टीमची बघायला मिळते. हा चेंडू पाठीमागच्या दिशेने आणि ते फाईन लेगला टिपला जातो, एक मोठी विकेट आणि या षटकामधली तिसरी विकेट मिळती आहे सुदाम दादा यांना.
थैंक यू डीजे, निवृत्ती जातोय. पहिल्या मॅच मध्ये हा खेळाडू सळामेला गेला होता, चांगली बॅटिंग त्याने केली होती आणि या मॅच मध्ये थोडासा मधल्या फळीमध्ये त्याला पाठवण्यात आले, पाचव्या क्रमांकावरती दाखवलं होते आणि आघाडीचे तीन फलंदाज बाद केलेत ते स्मायरा स्वराज इलेव्हन टीमचे सुदाम दादा पवाळे यांनी. निवृत्ती जातोय बॅटिंग करण्यासाठी, शेवटचा बॉल या षटकामधला आणि हा चेंडू षटकार मात्र येतोय निवृत्तीच्या बॅट मधून आणि अशा पद्धतीने पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर दाव फलक्यावरती दावा जाऊन पोहोचल्यात त्या 13 या आकड्यावरती. थँक यू डीजे, एक षटकाचा खेळ संपला आणि एक षटकाच्या समाप्तीनंतर असं वाटलं पाच चेंडूमध्ये फार चांगली कामगिरी एसपी चॅलेंजर टीमची बघायला मिळाली, परंतु शेवटच्या चेंडूवरती निवृत्तीने ठोकला षटकार आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर टोटल जाऊन पोहोचली आहे ती 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 13 या आकड्यावरती. बॉलिंग करण्यासाठी आता ते अभि देवघरे हायस्कूल इनकडून येतोय, सातत्याने चांगली गोलंदाजी केली आहे ती अभिने. हा चेंडू ब्लॉक होलचा चेंडू ऑन साइडला टर्न केला, चेंडूला शॉर्ट मिड विकेटला फिल्डर पोहोचेल तोपर्यंत मिळते ही सिंगल, सिंगलच्या सहाय्याने धाव फलक जाऊन पोहोचते ती 14 या आकड्यावरती. कमीत कमी 40-45 आतमध्ये रोखण्याचं काम करावं लागेल एसपी चॅलेंजर टीमला, कारण मागच्या 3 मॅचेस मध्ये आपण बघतोय ना 50 आतमध्ये टोटल जाते आणि कदाचित त्या पाठलाग करणं फार कठीण जाते. ते सगळं आता एकत्रित विचार करून एक चांगली गोलंदाजी करावी लागेल एसपी चॅलेंजर टीमला. 14 धावा धाव फलकावरती येत आहेत एसपी चॅलेंजर आणि त्यांना फाईट करतायत या मॅच मध्ये स्मायरा स्वराज 11. वेगवान चेंडू बघायला मिळते निवृत्तीचा, व्हाईट बॉलचा इशारा पंचाने दाखवलाय, दंडित केलाय अभिला, एक धाव जोडली जाईल एका धाव संख्येच्या सहाय्याने धाव फलक जाऊन पोहोचतोय ते 15 या आकड्यावरती. 15 धावा धाव फलकावरती येत आहेत या टीमचा कॅप्टन अभि, चांगली कामगिरी त्याला करावी लागेल, बांधून ठेवण्याचं काम करावं लागेल, विकेट्स घ्याव्या लागतील. हा चेंडू आणि इथे दांडीगुल, यू मिस आय विल डेफिनेटली हिट आणि इथे निवृत्ती जो घातक विस्फोटक ठरत होता त्याला मात्र बाद करण्यामध्ये यश आलंय त्या अभि देवगरेला. एसपी चॅलेंजर टीम, टीम मीटिंग करू नका कारण 25 मिनिटांमध्ये इनिंग संपली पाहिजे. बॅटिंग करण्यासाठी आता जातोय 6 क्रमांकावरती, बॅट्समनचं नाव आमच्यापर्यंत पोहोचवा. अर्जुन जातोय बॅटिंग करण्यासाठी, 4 धक्का मिळतोय तो स्मायरा स्वराज 11 टीमला या मॅच मध्ये. धाव फलक्यावरती दावा जाऊन पोहोचला त्या 15, इथून आता कमबॅक केलं अभि देवगरणे आणि असेच विकेट त्याला घ्यावे लागतील. कमीत कमी 40-45 पर्यंत रोक लावण्याचं काम एसपी चॅलेंजर टीमला करणं फार गरजेचं आहे या मॅच मध्ये, कारण त्यांनी एक मॅच जिंकली आहे, एक मॅच मध्ये त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलंय, तो मोठा पराभव त्यांच्या वाटेला आला आणि उर्वरित 2 सामन्यांपैकी 2 सामने जिंकत फार चांगला खेळ या लेग स्पर्धेमध्ये त्यांना करावा लागेल. अभि 2 चेंडूचा खेळ संपलाय, 2 धावा खर्च केल्यात, 1 विकेट त्यांनी मिळवली आहे. फिल्डिंगची व्यूहरचना करतोय कारण लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन मैदानावरती बघायला मिळतंय. निवृत्ती जरूर बाद झाला, त्याची दांडी गुल केली आणि आता नवीन बॅट्समन मैदानावरती गेलाय तो अर्जुन. हा चेंडू स्लॉट मध्ये आला नाहीये, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अभि
चेंडू खाली येतोय आणि आणखी एक विकेट. सलगचे दोन गडी बाद होत आहेत स्मायरा स्वराज इलेव्हन टीमचे. इथे अर्जुन नवीन बॅट्समन जातोय सातव्या क्रमांकावरती. बाबू अभिचा एक चांगली गोलंदाजीचा अटॅक इथे सुरू आहे. सलग दोन गडी तो बाद करतोय. ऑन हॅट्रिक असेल पुढील चेंडूवरती. ऑन हॅट्रिक असेल पहिली विकेट हॅट्रिक आपण बघितली आहे आणि या स्पर्धेमधली आता दुसरी विकेट हॅट्रिक बघायला मिळेल का याकडे आता सर्वांचं लक्ष. हा चेंडू हलक्या हाताने जस्ट गलीमध्ये पाठवलाय. थोडीशी मिसपीड बघायला मिळते. ओव्हर थ्रो परंतु माठ्या त्या ठिकाणी होता. भारत देवघरे आणि या चेंडूवरती आपण बघतोय एकच सिंगल खर्च केली आहे. या सिंगलच्या सहाय्याने धाव फलक जाऊन पोहोचतोय स्मायरा स्वराज इलेव्हन टीमचं एकूण 16 या आकड्यावरती. 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 धावा धाव फलकावरती येत आहेत. अभि विचार करत असेल की हे धाव फलक कुठेतरी कमीत कमी पर्यंत रोखावा आम्हाला लागेल कारण 5 गडी बाद झाले 16 धावा धाव फलकावरती. पटापट 5 विकेट घेऊन या डावाला थांबवण्याचं काम करेल का एस पी चॅलेंजर टीम. हा चेंडू चेंडूमध्ये एलिव्हेशन मिळत नाहीये आणि इथे मात्र सरळ चेंडू जाते ओमकारच्या हातामध्ये. 6 गडी आता बाद झालेत. धाव फलकावरती धावा जाऊन पोहोचल्यात त्या 16. शेवटचा चेंडू असेल या दुसऱ्या ओव्हर मधला अभिच्या माध्यमातून आणि अद्याप त्याने 3 विकेट्स मिळवल्यात. फक्त 3 धावा खर्च केल्यात. चांगली गोलंदाजी सुरू आहे अभिची आणि हा चेंडू गलीमध्ये. चांगली फिल्डिंग सुद्धा दादाजी बघायला मिळते. परंतु एकाच एंडला दोन खेळाडू गेले आणि आता एकाला परतावं लागते. 7 गडी आता इथे बाद झालेत स्मायरा स्वराज इलेव्हन टीमचे. अशा पद्धतीने 2 षटकांचा खेळ संपलाय आणि 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 धावा. मालक बॅटिंग करण्यासाठी जात आहेत भूषण देवघरे. टीम आता संकटामध्ये आहे कारण 12 चेंडूचा खेळ संपलाय. टोटल जाऊन पोहोचले ती 16 या आकड्यावरती. 7 गडी बाद झालेत. 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 16 धावा धाव फलकावरती. म्हणजे 12 चेंडूचा खेळ झाला त्यामध्ये 7 विकेट्स 2 षटकार. चांगली गोलंदाजी बघायला मिळते. गोलंदाजी मार्क वरती आता येत आहेत पुनश सुदाम दादा पवाळी. फार चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये बघायला मिळाली. 13 धावा जरूर खर्च केला परंतु 3 महत्वपूर्ण विकेट आघाडीच्या तिन्ही फलंदाजांना बाद करण्यामध्ये त्यांना यश आलंय. 7 गडी बाद झालेत. धाव फलकावरती धावा 16. बॅटिंग करण्यासाठी आपण बघतोय स्ट्रायकर एंडला भूषण आणि नॉन स्ट्रायकर एंडला सुजित. दिलीप भूषण देवघरे आणि दिलीप अशी ही जोड साखळी. 7 गडी बाद झालेत. फक्त 16 धावा धाव फलकावरती. हा चेंडू अगदी फ्लाइट दिली या गोलंदाजाने. सरळ चेंडू जाते फाईन लेगला. फिल्डिंग केली जाईल तोपर्यंत मिळेल ही फक्त सिंगल. सिंगलच्या सहाय्याने टोटल जाऊन पोहोचती आहे ती एकूण 17 या आकड्यावरती. 17 धावा धाव फलकावरती आल्या त्या 7 गड्यांच्या मोबदल्यात.
17 धावा दहा फलकावरती तिसरं षटक मार्गस्थी आहे. 7 गडी बाद झालेत. थोडीशी नाजूक परिस्थिती. किमान 30 प्लस धावा बनवणं फार गरजेचं असेल स्मायरा स्वराज 11 टीमसाठी. चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. लॉंग ऑफला स्टीअर केलाय चेंडू. लॉंग ऑफला फिल्डर आहे. चांगली फिल्डिंग बघायला मिळते या एका धावा संख्येच्या सहाय्याने. स्मायरा स्वराज 11 टीम जाऊन पोहोचती आहे. ती एकूण 18 या आकड्यावरती. सिंगल डबलची आता गरज आहे कारण अजूनही 2 षटकांचा खेळ शिल्लक आहे. जर किमान इथून 20 धावा आल्या ना तर एक चांगलं टोटल उभं जरूर राहील. हा चेंडू आणि इथे सरळ अभिच्या हातामध्ये चेंडू जातोय. 8वा धक्का लागतोय स्मायरा स्वराज 11 टीमला. फार चांगली गुणसंख्या लेखण्याचं साहिल काम करतोय कारण 8 गडी बाद झालेत. 8 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 18 धावा दहा फलकावरती येत आहेत. दहाव्या क्रमांकावरती जातोय नितीन. आणखी एक संघ मालक. हा चेंडू कव्हरला हवेमध्ये आणि असं वाटलं होतं 9वा गडी बाद होतोय की काय, परंतु इथे एक चांगली फिल्डिंग बघायला मिळाली. कमिटमेंट फार चांगली होती. या चेंडूवरती मिळते ही सिंगल. सिंगलच्या सहाय्याने धाव फलक जाऊन पोचतोय ते 19 आकड्यावरती. दोन्ही संघ मालक आपण बघायला मिळत आहेत. नितीन कालोखे स्ट्रायकर एंडला बघायला मिळत आहेत आणि त्यांच्या विरोधामध्ये एसपी चॅलेंजर टीमचे संघ मालक. हा चेंडू आपण बघतोय लॉंग ऑनला, लॉंग ऑफला जातोय. अभी देवगरे चेंडूवरती पोचतोय. एकच सिंगल या चेंडूवरती खर्च केली आहे. संघ जाऊन पोहोचला आहे 19 या आकड्यावरती. चेंडू आता शिल्लक असतील तो 1. 5 चेंडूचा खेळ संपलाय. फार चांगली गोलंदाजी या षटकामध्ये देखील बघायला मिळाली. चेंडू आणि फळीचा फारसा चांगला टायमिंग जुळत नाही आणि अशा परिस्थितीमध्ये वारंवार विकेट्स जात आहेत. हा चेंडू लिडिंग एज शॉट फाईन लेगला चेंडू हवेमध्ये आणि इथे धक्का क्रमांक 9वा लागतोय. 9 गडी बाद झाले. 3 ओव्हरचा खेळ देखील समाप्त होतोय आणि या 3 ओव्हरच्या सांगतेनंतर 20 धावा धा फलकावरती बघायला मिळत आहेत. तीन षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा धाव फलकावरती बघायला मिळतात. 9 गडी बाद झालेत आणि शेवटचा खेळाडू आता मैदानामध्ये इंटर होतोय. जतीन देवघरे जातोय. त्याच्या सोबतीला आपण बघतोय नितीन कालोखे या टीमचे संघ मालक. खरं तर सकाळच्या 17 पासूनच पहिली मॅच टाय झाली ती स्मायरा स्वराज 11 टीमची आणि या मॅचमध्ये देखील चांगली कामगिरी त्यांना करावी लागेल. फुलटॉस चेंडू कव्हरच्या दिशेने. गलीमधून चेंडू डीपमध्ये जातोय. क्षेत्ररक्षक पोहोचतील तोपर्यंत इथे मिळतील या 2 धावा आणि या 2 धाव संख्येच्या सहाय्याने 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 22 धावा धाव फलकावरती येत आहेत. 22 धावा धाव फलकावरती येत आहेत. 9 गडी बाद झालेत. 4th षटक प्रगतीपथावर. गोलंदाज विजय आणि आणखी एक चांगला चेंडू बघायला मिळतोय. पहिल्याच षटकामध्ये 2 मोठे फटके आले. षटकार आले 2. नितूच्या बॅटमधून पहिल्याच चेंडूवरती षटकार आला. त्यानंतर आणखी एक षटकार निवृत्तीच्या बॅटमधून आपण बघायला मिळाला आणि त्यानंतर कुठेतरी थांबून ठेवण्याचं काम इथे केलं गेलंय. आणखी एक चांगला चेंडू, आणखी एक चांगला चेंडू. टप्पा पडल्यानंतर चेंडूला वळण देण्याचं काम इथे सुरू आहे. ते गोलंदाज विजयच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी या स्लॉगवरच्या षटकामध्ये बघायला मिळते आपल्या एसपी चॅलेंजर टीमसाठी.
हा चेंडू ऑन साइडला डीप स्क्वेअर लेगला चेंडू जाईल त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे एकच डाव या चेंडूवरती मिळती आहे आणि या एका डाव संख्येच्या सहाय्याने डाव फलक जाऊन पोहोचतोय एकूण 23 या आकड्यावरती 23 धावा बघायला मिळतात यानंतरची होणारी मॅच गावडे 7-12 11 टीम आणि त्यांना फाइट करतील गार्गी रुद्रा 11 टीम मी दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण टॉस बॉक्स मध्ये त्वरित यावं गावडे 7-12 11 टीम आणि त्यांना फाइट करतील गार्गी रुद्रा 11 टीम चला कॅप्टन आपण पाठवून द्या डाव फलक जाऊन पोहोचतोय 24 या आकड्यावरती हा चेंडू कव्हरला चांगली फिल्डिंग बघायला मिळेल कारण स्वीपर कव्हरला चेंडू चाललाय आणि ते गॅप शॉट सिलेक्शन चौकार आणि या ओव्हरचा खेळ समाप्त होतोय आणि 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 9 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 28 धावा धाव फलकावरती येतात जर या षटकामध्ये 10-12 धावा जरी आल्या ना तरी एक वेगळी रंगत बघायला मिळेल कारण असं तमाम प्रेक्षकांना वाटलं होतं की कुठेतरी 22-23 वरती ऑल आउट होतोय की काय परंतु त्यानंतर शेवटच्या या चौथ्या षटकामध्ये थोडीशी फाईट करतायत ते स्मायरा स्वराज 11 टीमचे हे दोन्ही फलंदाज शेवटचे विकेटसाठी एक चांगली पार्टनरशिप इथे आता बिल्डअप होताना बघायला मिळते शेवटच्या षटकामध्ये आता येते बॉलिंग मार्कवरती ओमकार देवघरे चला आपण विनंती करूया गावडे 7-12 11 टीम आणि गार्गे रुद्रा 11 टीम आपण टॉस करण्यासाठी त्वरित या दोन्ही टीम आपण टॉस करण्यासाठी या तो ओमकार येतोय शेवटच्या ओव्हर मध्ये शेवटचे षटक चला स्पीड अप करा प्लीज चेंज ऑफ पेस गतीमध्ये परिवर्तन पहिला चेंडू अगदी हलवार पद्धतीने टाकला या चेंडूवरती निर्धाव चेंडू बघायला मिळाला धाव फलक तिथे स्थिरावलंय ते एकूण 28 या आकड्यावरती हा चेंडू पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न आणि ते ऑल आउट होतोय 28 या धावसंख्येवरती आणि आता विजयासाठी 30 बॉल आणि 29 धावसंख्येची गरज धावा किती झाल्या 28 रन
माननीय सुनील जी आगिवले साहेबांना विनंती आहे की आपण आमच्या व्यासपीठावरती यावं आपलं या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत. तर 28 धावा धावपालकावर लागल्यात त्या स्वराज आणि स्मायरा स्वराज 11च्या आणि 29 धावांचं टार्गेट ठेवलंय ते SP चॅलेंजर्स संघाला. तर या थँक्यू डीजे मास्टर. तर या पुढील होणारा सामना असेल गावडे 11 वर्सेस गार्गी रुद्रा 11. तरी दोन्ही संघाच्या संगणकांनी टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. विशू बोराडे. तर द्वितीय सत्रासाठी अभि देवगरे स्ट्राईकला असेल आणि नॉन स्ट्राईकला असेल तो प्रथमेश गायकवाड उर्फ गुड्डू. आणि प्रथम षटक टाकण्यासाठी तर सचिन, मागच्या मॅच मध्ये जो सपाटून मार खाल्ला नाही SP चॅलेंजर टीमने, त्याची भरपाई आता करण्याची संधी उपलब्ध झाली SP चॅलेंजर टीमला. कारण कमी टार्गेट आहे आणि जर दोन षटकामध्ये टार्गेट जर पूर्ण झाला ना तर कदाचित या लीग स्टेज मध्ये पुढील सामना जिंकून अव्वल स्थाने असेल SP चॅलेंजर टीम. नक्कीच. तर पहिला सामना तर SP चॅलेंजरनी जिंकला, त्याच्यानंतर दुसरा सामना त्यांचा गार्गी 11 बरोबर झाला आणि ते गार्गी 11नी ते लक्ष ठेवलेलं 46 किंवा 47 धावांचं ते तीन षटकातच कम्प्लीट केलं. त्याच्यानंतर आत्ता जी संधी चालून आली ती SP चॅलेंजरला की कमीत कमी षटकामध्ये हा सामना जिंकून आपल्या खिशात घालायचा आहे. तर आम्ही विनंती करतो सुनील आगिवले यांना की आपण पुढील सामनाचं नाणेफेकी करायचे. अमोल पवाळी, आपण स्टेजवर येऊन असं नसतं व्हायचं, आपलं स्वागत आहे. सुनील आगिवले, आपल्या थ्रो हे करायचं आहे, टॉस उडवायचं आहे. तर सुरेख फटका आणि हा एक चांगला प्रयत्न राहिला प्रतीककडून आणि झेल सुटलेली आहे. पण या चेंडूवर 6 धावा मिळवल्यात ते SP चॅलेंजरच्या फलंदाज गुड्डू याने आणि संघाची धावसंख्या झाली ती 7. आणि गार्गी रुद्रा 11 आणि गावडे 7-12 11 यामध्ये गावडे 7-12 11नी टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. तर या चेंडूवर 2 धावा पूर्ण केल्या त्या 3 धावा पूर्ण केल्या त्या SP चॅलेंजरच्या फलंदाजाने गुड्डू याने आणि संघाची धावसंख्या झाली आहे ती 10. गावडे 7-12 11चे सर्व प्लेयर्स स्टेजच्या डाव्या साईडला यायचंय. आणि सुरेख असा चेंडू षटकार मारून आपले इरादे पक्के केलेत ते अभि देवगरेने आणि दिलीप पादीर सपाटून मार खातोय. थँक्यू डीजे मास्टर. तर या षटकाराच्या साह्याने धावफलक आणि अभि देवगर यांनी कव्हरला चौकार मारून संघाची धावसंख्या वाढवली आहे. संघाची धावसंख्या झालेली आहे 20. बघा अभि देवगरवरचा विश्वास, स्वतः संघ मालक आहे SP चॅलेंजरचा. आणि मला असं वाटतं पहिला षटक संपलेलं आहे आणि 26 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. त्यांची टीम एकदम मजबूत स्थितीमध्ये. परंतु अभि देवगरेंनी जेव्हा ऑक्शनला प्लेयर चूज केले
त्याच्यामध्ये एक चांगला एक अंडर 19 चा प्लेयर होता बंटी गुराव, खरंच इंजर्ड आहे आज, ते इंजुरीमुळे तो बाहेर आहे, परंतु त्याची गोलंदाजी फलंदाजी एकदम सुरेख होती, तरी ही टीम डगबगली नाही। पहिला सामना जिंकला, दुसरा सामना हरल्यानंतर एक आत्मविश्वास गमवला नाही, तर त्यांनी पुन्हा नव्याने जोमाने खेळून हा सामनासुद्धा त्यांच्या खिशात घालण्याचा प्रयत्न केला आणि ते आज विजयाच्या उंबरठ्यावर उभे आहेत। तरी पाहूया आता दुसरा संघासाठी दुसरा आणि वैयक्तिक पहिला षटक घेऊन आला आहे तो नीतू माळी संघाचा कर्णधार। आणि गुड्डूने सुद्धा एक धाव काढून आपल्या कर्णधारावर विश्वास दाखवला आहे आणि स्कोर झाला आहे 27। दोन धावांची गरज आहे ती एस पी चॅलेंजर संघाला। आणि अभि देवगिरे हा धोनी स्टाईलमध्ये सामना संपवणार की काय याकडे सगळ्यांचे लक्ष लागलंय, प्रेक्षक वर्ग सुद्धा याच गोष्टीची रिवर्स स्वीप मारणार का? हर्षद दुगड करून 500 रुपये रिवर्स स्वीपला। आणि हा सामना एस पी चॅलेंजर जिंकलेला आहे, तरी हार्दिक अभिनंदन। 8 घातलाय तो एस पी चॅलेंजरचे दोन सलामीवीर गुड्डू आणि अभि देवगरे। चला गावडे 7-12 इलेव्हन टीम आणि गार्गे रुद्र 11 टीम, जो काय निर्णय असेल ना या मॅच मधला टॉस जिंकल्यानंतर त्याच्यावरती लगेच अंमलबजावणी करा, कारण थोडासा टाइम आपला वाचला आहे, सो आपण लवकरात लवकर सामने कव्हर करण्याचा प्रयत्न करूया। चला टॉस कोणी जिंकलाय सचिन दादा, टॉस कोणी जिंकलाय? फिल्डिंग करण्याचा निर्णय घ्या, लगेच फिल्डिंग लावून घ्या। तर गावडे 7-12 इलेव्हन टीमने टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे। चला आपली टीम घेऊन लगेच मैदानामध्ये जा सचिन दादा, कारण टाइम आता या मॅच मध्ये बराचसा वाचलाय, सो लवकरात लवकर हे सामने आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करूया। तत्पूर्वी आपण देऊया संधी